आता काय चाटताय सध्याचे मुख्यमंत्री? आता काय चाटताय? घुमघन चाटतायत का? काय चाटतायत? ही चाटुगिरी महाराष्ट्रात कधीच झाली नव्हती. चाटुगिरीचं टोक आहे सध्याचा महाराष्ट्र. छत्रपती शिवाजी महाराजांचं नाव घेण्याचा अधिकार नाही, इतकी टोकाची चाटुगिरी या महाराष्ट्रात चालली आहे. आणि ज्यांची चाटली जाते ते आम्हाला ध्यान देत आहेत. उद्धव ठाकरे गटाचे खासदार संजय राऊत यांच्या विरोधात नाशिकमध्ये गुन्हा दाखल झाला. एका पत्रकार परिषदेमध्ये खासदार राऊत यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना आक्षेपार्ह असा बदनामीकारक शब्द वापरल्याने राऊत यांच्या विरोधात पंचवटी पोलीस ठाण्यामध्ये तक्रार नोंदवण्यात आली. शिंदे गटाचे पदाधिकारी योगेश बेलदार यांच्या तक्रारीवरून पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला. आज सकाळी संजय राऊत यांनी पत्रकार परिषद घेऊन महाराष्ट्राचे लाडके मुख्यमंत्री आदरणीय एकनाथजी शिंदेसाहेब यांच्याबद्दल अतिशय खालच्या पातळीला जाऊन वक्तव्य केलं, टीका केली. त्या गोष्टी एकनाथ शिंदे हे आमचे सर्वांचे व महाराष्ट्राचे एक आवडते असे प्रिय व्यक्ती आहे. तसेच ते महाराष्ट्राचे मुख्यमंत्री व घटनात्मक पदावर बसलेले असताना संजय राऊत हे थोडेसे नशेच्या आहारी जाऊन काही पण बडबडतात आणि काही वक्तव्य करतात. त्या वक्तव्याचा निषेध व त्यांच्यावर ही नेहमीची बडबड बंद व्हावी म्हणून त्यांच्यावर कार्यवाही व्हावी म्हणून आम्ही आज युवा सेना शिवसेनेच्या वतीने पंचवटी पोलीस स्टेशनमध्ये त्यांच्या विरोधात गुन्हा दाखल केलेला आहे. आम्ही पोलिसांना विनंती केली आहे की लवकरात लवकर त्यांच्यावर योग्य ती कारवाई करून अटक करावी, अन्यथा शिवसेना रस्त्यावर उतरून मोठ्या प्रमाणात आंदोलन करेल. आणि यापुढे आम्ही आदरणीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे साहेबांचा कुठल्याही प्रकारची अशी घाणेरडी टीका सहन करणार नाहीत. याचा निषेध म्हणून युवा सेनेच्या पदाधिकाऱ्यांनी संजय राऊत यांच्या प्रतिमेला जोडे मारत द्वारका सर्कल येथे निषेध आंदोलन केलं. युवा सेनेचे महानगर प्रमुख दिगंबर नाडे यांनी संजय राऊत यांच्या वक्तव्याचा निषेध केला. आज संजय राऊत या संजयानी जो महाराष्ट्रामध्ये आमच्या सर मुख्यमंत्री साहेबांना याच्यानंतर जर असे काय अशा शब्द केले तर युवा सेना त्याला महाराष्ट्रभर फिरू देणार नाही. आणि त्याला आम्हाला एकच सांगणं आहे, महाराष्ट्रात ठीक आहे पण नाशिक जिल्ह्यामध्ये आता संजय राऊत आले तर त्याला झोडे घातल्याशिवाय आम्ही सर्व युवा सेना शांत बसणार नाही. या प्रसंगी योगेश बेलदार, उमेश चव्हाण, किरण राक्षे, मयूर तेजाळे, विकास पात्रे, महेंद्र वाघमारे, रंजना सायखेडकर, श्रावण पवार, रुपेश पालकर, अस्मिता देशपांडे, राज पवार, महेंद्र वाघमारे उपस्थित होते. उमेश अवनकर सह गुड्डू शेख, दिशानुज, नाशिक.